नमस्कार मित्रांनो, मी अमोल गुळेकर आपलं स्वागत करतो आजच्या लेक्चरमध्ये. आज टॅलीमध्ये आपण मीनिंग ऑफ ग्रुप आणि त्याच्या युटिलिटीज म्हणजे त्याचा उपयोग काय काय आहे ते बघून घेणार आहोत. आणि त्यानंतर दुसरा आणि शेवटचा आणि महत्त्वाचा टॉपिक असणार आहे ते म्हणजे लेजर क्रिएशन. हे दोन टॉपिक आज या ठिकाणी आपण कव्हर करणार आहोत. ॲक्च्युली ग्रुप म्हणजे काय, तर जे आपण लेजर्स बनवणार, लेजर्स म्हणजे अकाउंट्स, अकाउंट्सलाच दुसरा वर्ड इथे टॅलीमध्ये लेजर वापरला गेलेला आहे. हा तुम्हाला दुसरा टॉपिक इथे दिसतच आहे. सो टॅलीमध्ये आपण जे काही अकाउंट्स बनवणार ते सर्व आपल्याला इझिली एकाच ठिकाणी शोधता यावे यासाठी टॅलीमध्ये बाय डिफॉल्ट काही ग्रुप बनवले गेलेले आहेत. त्यात बाय डिफॉल्ट ग्रुप्स तर आहेतच, प्लस तुम्ही स्वतःहूनही काही ग्रुप्स क्रिएट करू शकता. फॉर एक्झाम्पल, माझी कंपनी आहे आणि माझ्या कंपनीचे काही बँकेमध्ये अकाउंट्स आहेत. आता माझे अकाउंट जे आहेत ते फक्त एका बँकेत नसून तीन बँकेत अकाउंट आहेत, म्हणजे HDFC बँक, SBI बँक किंवा कॅनरा बँक, अशा तीन बँकेमध्ये माझे अकाउंट्स आहेत. तर ह्या तिन्ही अकाउंट्स जे आहेत बँकेचे ते मला एकाच ठिकाणी बघायचं असेल तर माझा एक ग्रुप बनलेला आहे टॅलीमध्ये, त्याचं नाव आहे बँक अकाउंट म्हणून. सो माझे हे तिन्ही अकाउंट त्या एकाच ग्रुपमध्ये जातील. तसंच दुसरं उदाहरण घ्यायला गेलं तर काही एक्सपेन्सेस असतात. आता बिझनेस म्हटलं तर भरपूर एक्सपेन्सेस असतात, तर त्यात दोन कॅटेगरी दिलेल्या आहेत टॅलीने, एक तर डायरेक्ट आणि दुसरं इनडायरेक्ट. तर अशा प्रकारे जे काही माझे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत, नंबर ऑफ, मग त्यात ऑफिसर रेंट आलं, सॅलरी आली स्टाफची, त्यानंतर इलेक्ट्रिसिटी बिल, असे वेगवेगळे जे एक्सपेन्सेस आहेत ते सगळे इनडायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये जाणार, तसेच काही एक्सपेन्सेस डायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये जाणार. तर अशा प्रकारे जे काही माझे खर्च आहेत ते एकाच ठिकाणी मला शोधता यावे यासाठी मी काही ग्रुप्स बनवणार आहेत. ते टॅलीने आपल्याला बाय डिफॉल्ट दिलेलेच आहेत. तुम्ही यात टॅलीमध्ये स्वतःहूनही काही ग्रुप्स बनवू शकता. हे जेव्हा आपण प्रॅक्टिकली करू तेव्हा तुम्हाला अजून सोपं जाईल समजण्यासाठी. त्यानंतर लेजर्स म्हणजेच अकाउंट, त्यात वेगळं काही सांगण्यासारखं नाही आहे. तर आपल्याला अकाउंट्स बनवावे लागतात टॅलीमध्ये. पुढे जाऊया. आपण मागेही काही एंट्री बघितलेल्या, त्यात ही एक एंट्री आहे, म्हणजेच ट्रान्झॅक्शन. आता बिझनेस म्हटलं तर डे टू डे काही ना काहीतरी ट्रान्झॅक्शन होतं. तसं इकडे एक ट्रान्झॅक्शन झालेलं आहे, अमित स्टार्टेड बिझनेस वर्थ ₹5 लॅक्स. आता हे पहिलं ट्रान्झॅक्शन आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण अमितने एक बिझनेस स्टार्ट केला आहे. ओके, ते बिझनेस स्टार्ट झाल्यानंतर बाकीच्या काही गोष्टी आहेत त्या चालू होतील, म्हणजेच एक्सपेन्सेस, इन्कम. सो ही हे पहिलं ट्रान्झॅक्शन असं धरून चालू. आता एक्सप्लेन करण्यासाठी हा पुढचा चार्ट इथे दिलेला आहे. अदरवाईज तुम्हाला फक्त एकच ट्रान्झॅक्शन असणार आहे आणि त्याची तुम्हाला एंट्री पास करायची आहे. जसं इथे लिहिलं आहे, अमितने एक बिझनेस स्टार्ट केला आहे कॅश ₹5 लॅक्स हे इन्व्हेस्ट करून. सो त्याने भांडवल, म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये आपण आणि टॅलीमध्ये कॅपिटल हा वर्ड यूज केला जातो. तर एक अकाउंट आयडेंटिफाय झालं आहे कॅपिटल, आणि 5 लाख हे काय चेकने का कॅशने केलं आहे. तर इथे काहीच बँकेचं नाव किंवा चेक असं मेन्शन केलं नाही, तर आपलं एज्युम्पशन असंच राहणार आहे की जे काही ट्रान्झॅक्शन झालं आहे ते कॅशनेच झालेलं आहे. जोपर्यंत काही सांगितलं जात नाही तोपर्यंत ते ट्रान्झॅक्शन कॅशनेच झालेलं आहे असं आपण गृहित धरून चालू. ठीक आहे. सो दोन अकाउंट आयडेंटिफाय झालेले आहेत या ट्रान्झॅक्शनमध्ये, ते म्हणजे पहिले एक आहे कॅश आणि दुसरं आहे कॅपिटल. दोन अकाउंट आयडेंटिफाय झाल्यानंतर तुम्ही लगेच क्लिअर होणार आहात की हे अकाउंट कुठल्या कॅटेगरीमध्ये येतं, कुठले गोल्डन रूल प्रिन्सिपल यात ह्याला ॲप्लिकेबल पडतात. सो कॅश हे आहे रिअल अकाउंट आणि कॅपिटल आहे पर्सनल अकाउंट. कॅपिटलबद्दल आपण सुरुवातीलाच जाणून घेतलेलं. सो रिअल आणि पर्सनल असे दोन अकाउंट इथे आयडेंटिफाय झालेले आहेत, त्यांचे रूल्स यांना ॲप्लिकेबल असणार आहेत. रूल पण इथे तुमच्या सोयीसाठी दिलेले आहेत. रिअल अकाउंटचे गोल्डन प्रिन्सिपल हे आहेत की डेबिट व्हॉट कम्स इन अँड क्रेडिट व्हॉट गोज आउट. ओके, तर आता कॅश जी आहे ती बिझनेसमध्ये आलेली आहे का गेली आहे, तर बिझनेसमध्ये आलेली आहे. सो कॅश ह्या ठिकाणी बघाल तर डेबिट झालेली आहे. ओके, आपण सुरुवातीलाच म्हटलेलं आहे की बिझनेस ज्याचा आहे ती व्यक्ती, म्हणजे अमितचा हा बिझनेस आहे आणि बिझनेस कंपनी ह्या दोन्ही परस्पर वेगळ्या गोष्टी आहेत, हे गृहीत धरून चाला तुम्ही, तेव्हाच तुम्हाला समजणं सोपं जाईल. आणि आपण काय कुठल्या हेतूने इथे काम करतोय, तर बिझनेसच्या दृष्टिकोनातून, बिझनेसचा फायदा नुकसान, बिझनेसमध्ये काय आलं आणि बिझनेसमधनं काय केलं ह्याचाच फक्त आपण विचार करणार आहोत. त्यामुळे थोड्या वेळासाठी अमित हा बिझनेसपासून ही वेगळी गोष्ट आहे, ही वेगळी व्यक्ती आहे असं धरून चाला, म्हणजे समजणं अजून सोपं जाईल. तर कॅश ही बिझनेसमध्ये आली का गेली, बिझनेसमध्ये कॅश आलेली आहे म्हणजेच काय, तर अभिनेती दिलेली आहे. सो म्हणूनच इथे डेबिट व्हॉट कम्स इन, डेबिट काय असणार जे येते, आणि बिझनेसमध्ये काय झालं तर कॅश आलेली आहे म्हणून इथे कॅश डेबिट झालेली आहे. आणि तसंच कॅपिटल अकाउंटचे रूल्स काय, तर
पर्सनल अकाउंट आहे. सो इथे पर्सनल अकाउंटचे रूल्स हे सांगतात की डेबिट द रिसीवर अँड क्रेडिट द गिवर. ओके, रिसीव करणारा कोण आहे तर डेबिट असणार आहे आणि देणारा कोण आहे तर क्रेडिट असणार आहे. ओके, सो इथे भांडवल दिली गेलेली आहे त्यासाठी इथे टू कॅपिटल आलेला आहे. कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट, अशा प्रकारे दोन अकाउंट इथे आयडेंटिफाय झालेले आहेत. अजून एक ट्रान्झॅक्शन बघूया. त्यानंतर एक ट्रान्झॅक्शन झालं आहे, परचेस गुड्स फ्रॉम सुरेश वर्थ रुपीज 20,000. आता अमितचा हा बिझनेस आहे, बिझनेस म्हणजे कंपनी. कंपनीने काय केलं आहे तर काही प्रोडक्ट गुड्स परचेस केले आहेत. कोणाकडनं तर सुरेशकडनं. किती रुपयाचे तर 20,000 रुपयाचे. तर ह्या ट्रान्झॅक्शनमध्ये दोन अकाउंट आयडेंटिफाय कुठचे झाले आहेत, एक म्हणजे परचेस. परचेस म्हणजेच गुड्स समजून चाला, त्यात काही प्रॉब्लेम नाही, कारण की टॅलीमध्ये गुड्सलाच परचेस असं वर्डिंग वापरलं गेलेलं आहे. कारण की गुड्सशी रिलेटेड काही एंट्री आल्या तर त्या परचेस आणि सेल्समध्ये केल्या जातात. सो इथे एक अकाउंट आयडेंटिफाय झाले ते म्हणजे परचेस आणि दुसरं अकाउंट आयडेंटिफाय झाले ते म्हणजे सुरेश. नावाप्रमाणेच कळतं की ते पर्सनल अकाउंट असणार आहे आणि दुसऱ्या ठिकाणी गुड्स प्रोडक्ट आलेलं आहे, कुठची वस्तू आलेली आहे त्यालाच आपण गुड्सच्या ऐवजी परचेस वापरणार आहोत. सो परचेस अकाउंट पण रिअल अकाउंटमध्येच आयडेंटिफाय केलं जाणार आहे आणि त्यांचे रूल्स पण तुम्हाला माहिती आहेत रिअल अकाउंट आणि पर्सनल अकाउंटचे. सो या ठिकाणी गुड्स हे कंपनीमध्ये आलेलं आहे की गेलेलं आहे. सो परचेस गुड्स म्हणजे आलेलं आहे. कुठली गोष्ट कंपनीमध्ये येत असेल तर रिअल अकाउंटचे गोल्डन रूल्स काय सांगतात, डेबिट व्हॉट कम्स इन. म्हणून परचेस डेबिट झालेलं आहे, ती गोष्ट कंपनीमध्ये आलेली आहे. गुड्स परचेस म्हणजेच गुड्स, गुड्स कंपनीमध्ये आलेलं आहे म्हणून डेबिट झालेलं आहे. आणि ऑब्व्हियसली एक अकाउंट जर डेबिट असेल तर समोरच्यासाठी जास्त विचार करू नका, टू क्रेडिट. सुरेश अकाउंट हे क्रेडिटच असणार आहे. ओके, सो हे एक ट्रान्झॅक्शन आहे. अशाच पद्धतीने आपण काही ह्या ठिकाणी लेजर्स आयडेंटिफाय केलेले आहेत, शॉर्टलिस्ट केलेले आहेत, त्या आपल्याला प्रॅक्टिकली टॅलीमध्ये एंट्र्या कराव्या लागणार आहेत. कारण कुठलीही ट्रान्झॅक्शन्स देवाणघेवाण कंपनीमध्ये होते तर त्याची आपल्याला फक्त एंट्री करावी लागते. त्याची अमाऊंट जी काय आहे त्या ट्रान्झॅक्शनची, ती ॲटोमॅटिकली रिफ्लेक्ट होणार आहे लेजर्समध्ये. फक्त आपल्याला त्यासाठी टॅलीमध्ये लेजर्स बनवावे लागणार आहेत. हे अशा प्रकारचे लेजर्स आहेत ज्याची हेडिंग आहे लेजर नेम, अशा प्रकारची नावं आपल्याला द्यावी लागणार आहेत लेजर क्रिएट करताना. त्यानंतर दुसरा जो कॉलम आहे हा आपल्याला प्रॅक्टिकली एंट्री करताना तिथे कुठेही द्यायचा नाही आहे, कारण की हे फक्त तुमच्या सोयीसाठी, तुम्हाला समजणं सोपं जावं म्हणून नेचर ऑफ लेजर काय आहे इथे दाखवलेलं आहे. आणि त्यानंतर ग्रुप तुम्हाला सिलेक्ट करावा लागतो, जे आपण सुरुवातीलाच म्हणालो ग्रुप आणि लेजरचं आज आपण क्लिअर करणार आहोत. सो ग्रुप आयडेंटिफाय झालेले असतात ऑलरेडी टॅलीमध्ये, बाय डिफॉल्ट क्रिएट असतात, ते तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत. तर तुम्हाला कुठला वेगळा ग्रुप हवा असेल तुमच्या सोयीसाठी तर तुम्ही तो नवीन बनवू शकता. सुरुवात करूया. पहिलंच इथे दिलेलं आहे कॅपिटल अकाउंट आणि ती लायबिलिटी आहे. सुरुवातीला सांगितलं एक बिझनेस कंपनी आणि जो स्वतः कंपनीचा ओनर आहे हे परस्पर दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. सो एखादी भांडवल कंपनीत गुंतवणं ही त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजेच लायबिलिटी. ओके, सो त्याचं नेचर काय, लायबिलिटीचा आलेला आहे म्हणून कॅपिटल अकाउंट असं नाव देणार तुम्ही लेजरला. आणि त्याचा अंडरग्रुप म्हणून कॅपिटल अकाउंट तुम्हाला तिकडे सापडणारच आहे, तो फक्त सिलेक्ट करावा लागेल जेव्हा आपण एंट्री करणार आहोत लेजरमध्ये. दुसरं आपण मग अशी ट्रान्झॅक्शन बघितली जाते म्हणजे सुरेशकडनं काही गुड्स आपण परचेस केले होते, म्हणजेच काय तर सुरेशकडनं आपण काहीतरी गोष्टी विकत घेतल्या होत्या. सो करंट लायबिलिटी त्याचं नेचर येणार आहे, कारण की सुरेशकडनं जर आपण ते प्रोडक्ट एखादं गुड्स घेतलेलं आहे तर त्याची किंमत आपल्याला द्यावीच लागणार आहे, ते काय फ्रीमध्ये आपल्याला मिळालेलं नाही आहे. सो ती करंट लायबिलिटी आहे आणि म्हणूनच सुरेश हा कोण झाला, आपला क्रेडिटर झाला. त्यासाठी तिथे ग्रुपमध्ये वर्डिंग तुम्हाला सापडणार आहे सन्ड्री क्रेडिटर्स. ज्याच्याकडनं आपण गुड्स घेतो तो क्रेडिटर असतो आणि ज्याला आपण प्रोडक्ट सेल करतो, गुड्स देतो सेल करतो, तो डेटर असतो. ते आपण पुढे जाऊन बघणारच आहोत. नेचर ऑफ लेजरमध्ये बघाल तर इथे करंट लायबिलिटी असं वर्डिंग वापरलं आहे. लायबिलिटी म्हणजे आपल्याला माहिती आहे ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे, कारण की आपण सुरेशकडनं जर काही प्रोडक्ट घेतलेलं आहे तर त्याची किंमत आपल्याला द्यावीच लागणार, ती आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे म्हणून ती लायबिलिटी. पण त्याआधी करंट वर्ड का वापरला गेला आहे, टॅलीमध्ये तुम्हाला दोन वर्ड्स दिसणार आहेत, करंटच्या अपोजिट फिक्स्ड म्हणून वर्ड वापरला तो. इकडे तुम्ही बघू शकता फिक्स्ड. ओके, फिक्स्ड आणि करंट ह्या दोन गोष्टी केव्हा वापरल्या जातात ते तुम्हाला आताच क्लिअर करतो. अशी कुठचीही गोष्ट जी एका दिवशी त्याची अमाऊंट, त्या गोष्टीची अमाऊंट चेंज होऊ शकते किंवा दोन महिन्यानंतर किंवा जास्तीत जास्त एक वर्षापर्यंत त्याच्या अमाऊंट, त्याची अमाऊंट जी आहे त्या गोष्टीची ती चेंज होत राहते, कमी जास्त होत राहते, त्याला करंट वर्डिंग यूज केलं जातं. आणि अशी कुठची गोष्ट ज्याची किंमत
कमीत कमी एक वर्षापर्यंत चेंज होणार नाही, त्याच्यानंतर चेंज होऊ शकते, म्हणजे 2 वर्ष 10 वर्षांत चेंज होऊ शकते, त्याला आपण फिक्स्ड असं वर्डिंग वापरलं जातो. ओके, म्हणूनच सुरेशकडनं जे प्रोडक्ट घेतलंय ते आपल्याला लगेचच क्लिअर करणं गरजेचं आहे. त्यासाठी जास्तीत जास्त आपल्याला 1 महिन्याचं क्रेडिट मिळू शकतं. काही काही वेळेला आपण लगेच पेमेंट क्लिअर करून टाकतो. सो आपली ती रिस्पॉन्सिबिलिटी आणि ते आपल्याला लगेच पेमेंट करणं गरजेचं आहे. आणि ती अमाऊंट जी आहे ती फ्लक्चुएट होत असते. म्हणजे आज जर मी त्याच्याकडनं 50,000 प्रोडक्ट विकत घेतलं तर उद्या पण 50,000 नाही घेणार, तर 20,000 घेऊ शकतो किंवा 60,000 घेऊ शकतो. म्हणजेच काय तर अमाऊंट चेंज होते लगेच. सो इथे करंट लायबिलिटीज असं आलेलं आहे. पुढे जाऊया, परचेस अकाउंट. आपण प्रोडक्ट परचेस गुड्स परचेस करतो त्यासाठी एक परचेस अकाउंट पण आपल्याला बनवावं लागतं गुड्सच्या अगेन्स्टमध्ये. सो परचेस हा एक आपला एक्सपेन्सेसच आहे, कारण की आपण कुठली गोष्ट विकत घेतली तर त्याच्यासाठी आपल्याला पेमेंट करावंच लागतं. म्हणून हे नेचर ऑफ लेजर बघितलं तर एक खर्च म्हणून इथे दिलेला आहे. आणि त्यासाठी आपल्याला बाय डिफॉल्ट ग्रुप सापडणार आहे परचेस अकाउंट म्हणून. आता या ठिकाणी मी हे पूर्ण लेजर्स तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, पण प्रॅक्टिकली जेव्हा एंट्री करणार तेव्हा फक्त हे 4च जे लेजर्स आहेत त्याच्या एंट्र्या करणार. तुम्ही प्रॅक्टिससाठी हे स्वतःही करू शकता. सो नंतर आहे बिल्डिंग अकाउंट. बिल्डिंग अकाउंट म्हणजे काय तर आपली प्रॉपर्टी, आपण जिथे बिझनेस करतो ते लोकेशन, त्याला बिल्डिंग म्हणून ते वर्डिंग्स आपण वापरलेलं आहे. सो बिल्डिंग हे जे अकाउंट आहे हे ॲसेट म्हणून येतं. ॲसेट म्हणजेच काय तर प्रॉपर्टी झाली आणि ती आपली प्रॉपर्टी आहे. आणि त्यासाठी तुम्हाला अंडर ग्रुप मिळणार आहे फिक्स असेट, कारण की बिल्डिंगची अमाऊंट ही लगेच चेंज होत नाही, वर्षानुवर्ष तीच राहते. त्यासाठी इथे फिक्स्ड ॲसेट असं लिहिलं गेलेलं आहे. पुढे जाऊया, वेजेस अकाउंट म्हणून आहे. वेजेस म्हणजे काय तर एक प्रकारची ते पेमेंट झालं, सॅलरी झाली जी आपण फॅक्टरी वर्करला देतो. सो हे नुकसानच झालं, आपल्याला पेमेंट करावं लागतं कंपनीला. सो हा एक एक्सपेन्स आहे नेचर ऑफ लेजर बघितलं तर, आणि तो डायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये जातो. कारण की वेजेस हा सॅलरीचाच दुसरा शब्द आहे, पण याला वेजेस यासाठीच म्हटलं जातं कारण की हे जे पेमेंट आहे हे फॅक्टरी वर्कर्सला दिलं जातं जिथे आपण प्रोडक्शनचं काम करतो. पण काही काही ठिकाणी आपण ऑफिस वर्क करतो त्याला सॅलरी असं नाव दिलं जातं. तोही एक एक्सपेन्सेसच आहे, पण तो इनडायरेक्ट एक्सपेन्समध्ये मोडला जाणार, डायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये नाही. त्यामुळे ही एक गोष्ट अजून इथे क्लिअर करून घ्या, जो काही खर्च फॅक्टरीसाठी होतोय तो डायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये जाणार आहे, आणि जो काही खर्च ऑफिससाठी होतोय तो इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. पुढे जाऊन आपल्याला दिसणारच आहे ते. त्यानंतर आहे सेल्स. हा एक प्रकारचा इन्कम आहे, कारण कुठलंही प्रोडक्ट आपण विकलं तर त्याच्या अगेन्स्टमध्ये आपल्याला पैसे मिळतात. सो इन्कम, आणि त्यासाठी ग्रुप आपल्याला बाय डिफॉल्ट आयडेंटिफाय झालेला आहे, तो म्हणजे सेल्स अकाउंट्स. त्यानंतर ड्रॉइंग अकाउंट आहे. ड्रॉइंग हा ओनर कंपनीमधनं काही पैसे उचलतो. सो ती त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की ते त्याने परत करावे, म्हणून ही लायबिलिटी म्हणून इथे दिलेला आहे. आणि त्यासाठी एक अकाउंट ऑलरेडी आहे, तो म्हणजे कॅपिटल अकाउंट. नंतर सेम बिल्डिंगसारखं जिथे फर्निचर आलेलं आहे तेही आपली ॲसेट आहे, आणि तेही फिक्स ॲसेटमध्ये जाणार आहे. त्यानंतर सॅलरी. सॅलरी वर्डिंग वापरलं म्हणजे ते ऑफिस एक्सपेन्सेस झाला, खर्चच झाला, पण तो येणार आहे इनडायरेक्ट एक्सपेन्स. मग अशी वेजेस डायरेक्टमध्ये होता, तर इथे सॅलरी ऑफिससाठी झालेला खर्च आहे, म्हणून इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. त्यानंतर रमेश नावाच्या व्यक्तीकडनं आपण लोन घेतलेलं आहे. सो लोन घेतले तर ते परत फेडणं गरजेचं आहे, त्यासाठी आपली ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे, म्हणून इथे लायबिलिटी दिलं गेलेलं आहे. आणि अंडर ग्रुप ते लोन अँड लायबिलिटीज असं तुम्हाला दिसणार आहे. त्यानंतर आपण रेंट पे करतोय, ऑफिसचा रेंट आहे, त्यामुळे हे खर्चच आहे आणि तो इनडायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये मोडला जाणार. बँक अकाउंट पण आपल्याला माहिती आहे, त्याचं नेचर येणार आहे करंट ॲसेट, कारण ती बँक अकाउंट आपलं आहे म्हणून ती आपली प्रॉपर्टी म्हणून ॲसेट करंट यासाठीच, कारण की बँकेत जी काही बॅलन्स आहे ती तेवढीच राहते का. लगेच आज डिपॉझिट केलं तर आपण त्या दिवशी परत डिपॉझिट पण करू शकतो, दुसऱ्या दिवशी करू शकतो, म्हणजेच काय तर अमाऊंट फ्लक्च्युएट होत राहते. सो करंट ॲसेट, आणि त्यासाठी ग्रुप आपल्याला बँक अकाउंट म्हणून मिळणार आहे. नंतर आहे दिनेश. दिनेशला आपण काही दिनेशकडनं परत आपण प्रोडक्ट परचेस केलेले आहेत, मगाशी जसं सुरेशकडनं केले तसं. सो इथेही करंट लायबिलिटीज आहे आपली रिस्पॉन्सिबिलिटी, आणि तो सन्ट्री क्रेडिटर्समध्ये येणार आहे. त्याच्या अगेन्स्टमध्ये पुन्हा एक जयेश म्हणून व्यक्ती आली, त्याला आपण प्रोडक्ट सेल केलेला आहे, प्रोडक्ट दिलेला आहे, म्हणून ती आपली करंट ॲसेट म्हणून येणार आहे. आणि ग्रुप बघाल तर इथे सन्ट्री क्रेडिटर्सच्या ऐवजी सन्ट्री डेटर्स झालेला आहे, कारण की जयेश आपल्याला पेमेंट देणं लागतो, आपल्याला देणं लागतो, म्हणूनच ते आपलं प्रॉपर्टी झाली, ॲसेट झाली, आणि ती फ्लक्च्युएट होत राहते. कारण जसं आपण परचेस करताना वेगवेगळ्या अमाऊंटने परचेस करतो, तसं सेल करताना वेगवेगळ्या अमाऊंटनेही सेल करत राहणार आहोत, म्हणून करंट ॲसेट. नेक्स्ट आहे कमिशन अकाउंट. आता या ठिकाणी कन्फ्युजन होण्याचे चान्सेस जास्त आहेत, कमिशन दिलं की आलं. ओके, सो हे ह्याच्यावरून आयडेंटिफाय करता येणार, किंवा आपण लिहिताना डिरेक्टली कमिशन गिवन असं लिहिलं तर अजून संबंध सोपं जाऊ शकतं. सो कमिशन अकाउंट जे आहे ते आपण दिलेलं आहे एखाद्याला, एखादं प्रोडक्ट घेण्यासाठी. सो
तो एक्सपेन्सेस आहे, खर्च आहे, आपण कमिशन दिलं आहे म्हणजे, म्हणून ते इनडायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये मोडलं जातं. त्यानंतर पुन्हा आहे ते म्हणजे हरेश, मगाशी आपण जसं लोन घेतलं तसं आपण हरेशला लोन दिलं म्हणून ते करंट ॲसेटमध्ये येणार आहे, आणि त्यासाठी आपल्याला अंडर ग्रुप मिळणार आहे लोन्स अँड ॲडव्हान्सेस ॲसेट. ओके, जर लोन घेतलं असेल तर लोन्स अँड लायबिलिटी आहे, जर दिलं असेल तर लोन्स अँड ॲडव्हान्सेस ॲसेट, अशा प्रकारचा अंडर ग्रुप तुम्हाला सिलेक्ट करावा लागणार आहे. कारण फ्युचरमध्ये हरेश आपल्याला इन्स्टॉलमेंटने का होईना किंवा वन टाईम होईना तो आपल्याला तो ते लोन परतफेड करणार आहे. ओके, काही काही वेळेला त्या लोनच्या अंगशमध्ये तो आपल्याला इंटरेस्टही देणार आहे, आपला त्यात फायदाच आहे. सो इंटरेस्ट रिसिव्ड या ठिकाणी तुम्हाला दिसू शकतं. शेवटचा टॅप तो आपला इन्कमच झाला, एका प्रकारे इंटरेस्ट आपण रिसीव करतो आहे म्हणून ते इनडायरेक्ट इन्कममध्ये येणार आहे. ओके, इथपर्यंत कळलेलं आहे, प्रॅक्टिकली करून बघूया. आपण कंपनी क्रिएट करायला शिकलेलो, त्यानंतर शर्ट करणं, कंपनी सिलेक्ट करणं किंवा डिलीट करणं ह्या गोष्टी आपल्याला आपण बघितलेल्या होत्या. आता शेवटची स्क्रीन तुम्हाला माहिती आहे ती म्हणजे गेटवे ऑफ टॅली आहे. तुम्हाला जेव्हा लेजर्स क्रिएट करायचे आहेत तेव्हा तुम्हाला अकाउंट इन्फोमध्ये जावं लागतं. तुम्हाला माहिती आहे एक तुम्ही अपडाऊन ॲरोने सिलेक्शन करू शकता किंवा हायलाइटेड की या ठिकाणी ए मी ए की प्रेस करतो तुम्ही अकाउंट्स इन्फोमध्ये गेलेला आहात. अकाउंटशी रिलेटेड सर्व गोष्टी तुम्हाला इथे मिळणार आहेत. या दोन गोष्टी आपण आज बघणार आहोत. सुरुवातीला सांगितलं ग्रुप्स जे आहेत ते आपल्याला नंबर ऑफ वेगवेगळे जे अकाउंट्स आहेत ते कॅटेगरीज एकाच ठिकाणी आपल्याला बघता हवे यासाठी ग्रुप्स असतात. तर ग्रुप्स तुम्ही स्वतःहून क्रिएट करू शकता, पण सहसा गरज पडत नाही क्रिएट करायची कारण की टॅलीमध्ये मोस्ट ऑफ ग्रुप्स ऑलरेडी आपल्याला दिलेले आहेत. त्यामुळे क्रिएट न करता तुम्ही फक्त डिस्प्ले पण जाऊन बघू शकता. नंबर ऑफ लिस्ट ऑफ ग्रुप्स इथे दिसते. मी सांगितलं तुम्हाला फॉर एक्झाम्पल आपले बँक अकाउंट तीन ठिकाणी आहेत, सो आपण बँक अकाउंट एक ग्रुप घेऊ शकतो ज्यात माझे SBI, HDFC आणि कॅनरा बँक असे तिन्ही अकाउंट दिसतील. तसंच काही ठिकाणी डायरेक्ट एक्सपेन्सेस सुरुवातीला सांगितलं असे भरपूर एक्सपेन्सेस आहेत फॅक्टरीचे, ते आपण डायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये घेऊ शकतो किंवा इनडायरेक्ट एक्सपेन्सेसमध्येही घेऊ शकतो आपण. अशा पद्धतीने भरपूर माझे एक्सपेन्सेस असतात जे इनडायरेक्ट एक्सपेन्सेसमध्येही मोडले जातात. जेव्हा मी ग्रुप ओपन करीन इनडायरेक्ट एक्सपेन्स तर माझे सगळे एक्सपेन्सेस त्या ठिकाणी लिस्टमध्ये दिसले जातील. म्हणजे आपल्याला कुठलाही लेजर कुठलंही अकाउंट शोधणं सोपं जाईल एक्सपेन्सचं. ठीक आहे, तर हे ग्रुप्स असतात तुम्ही स्वतः बनवू शकता. तर सध्या आपल्याला फक्त लेजर्स बनवायचे आहेत. सो लेजर्स बनवण्यासाठी लेजर्समध्ये जातो. सिंगल एंट्री मोड आणि मल्टिपल लेजर्स असे दोन मेथड आहेत लेजर क्रिएट करण्यासाठी, सिंगल लेजर आणि मल्टिपल लेजर. आज आपण फक्त सिंगल एंट्री मोड बघणार आहोत, सिंगल लेजर. त्यासाठी क्रिएटमध्ये जातो, एंटर की प्रेस करा. अशा प्रकारची स्क्रीन तुमच्यासमोर येणार आहे. आपल्याला पहिला अकाउंट बनायचं होतं ते म्हणजे कॅपिटल. सो या ठिकाणी तुम्हाला नाव द्यावं लागेल कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंट एंटर की प्रेस करतो. एलियास म्हणजे तुम्ही त्याच्यासाठी एक शॉर्ट नेम असं देऊ शकता. त्यानंतर अंडर ग्रुप तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. हेच आपण ग्रुप्स बघितलेले ते या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहेत. सो या ठिकाणी कॅपिटल अकाउंट सिलेक्ट करतो. सध्या आपलं हे बेसिक लेक्चर आहे त्यामुळे पुढच्या गोष्टी आपण काही बघणार नाही आहोत. इन्व्हेंटरी व्हॅल्यूज आर अफेक्टेड ऑर नॉट. सध्या फक्त नाव आणि अंडर ग्रुप देणं गरजेचं आहे जेणेकरून आपलं टॅलीचं नॉलेज आहे ते बेसिक नॉलेज स्ट्रॉंग व्हावं. त्यानंतर एंटर की प्रेस केल्यानंतर तुम्ही त्याच्याबद्दलच्या डिटेल्स लिहू शकता, म्हणजे नेम, ॲड्रेस, कंट्री ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. ओके, एंटर की प्रेस करत राहणं गरजेचं आहे शेवटपर्यंत, जोपर्यंत तुम्हाला ॲक्सेप्ट यस ऑर नो विचारत नाही. काही काही जण काय करतात की इथपर्यंत आले की एस्केप की प्रेस करतात. जर तुम्ही ह्या वेळेला एस्केप की प्रेस केला तर तुमची एंट्री सेव्ह होणार नाही, कॅपिटल अकाउंट सेव्ह होणार नाही आहे, ते लेजर्स क्रिएट होणार नाही आहे. सो एंटर की तोपर्यंत प्रेस करा जोपर्यंत तुम्हाला विचारलं जात नाही आहे एक्सेप्ट यस ऑर नो. आता एंटर की प्रेस केला तर ते अकाउंट क्रिएट झालेलं आहे. तुम्हाला जर बघायचं असेल कॅपिटल अकाउंट क्रिएट झालं आहे की नाही किंवा कुठचंही अकाउंट, तर त्यासाठी दोन मेथड आहेत. एक तर तुम्ही कीबोर्डवरचं पेज अप डाऊन शॉर्टकट की यूज करून बघू शकता. ओके, किंवा एस्केप की प्रेस केलात बाहेर आलात की तुम्हाला डिस्प्लेमध्ये गेल्यावरती दिसणार आहे कॅपिटल अकाउंट. आता या ठिकाणी दोन अकाउंट बाय डिफॉल्ट क्रिएट झालेले असतात, एक म्हणजे कॅश अकाउंट आणि दुसरं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हे दोन अकाउंट टॅली आपल्याला बाय डिफॉल्ट अवेलेबल करून देतात, फक्त आपल्याला बाकीचे अकाउंट्स क्रिएट करावे लागतात. जसं आता इथे या ठिकाणी कॅपिटल अकाउंट क्रिएट केलेलं आहे. त्यानंतर परत पुढे जाऊया, क्रिएटमध्ये जातो. क्रिएटमध्ये गेल्यानंतर पुढचं अकाउंट आपल्याला बनवायचं होतं ते म्हणजे परचेस. सो या ठिकाणी परचेस अकाउंट बनवतो. परचेस अकाउंट एंटर की प्रेस करतो. अंडर ग्रुप पण आपल्याला परचेसच बनवायचं आहे. सो परचेस अकाउंट तुम्ही या ठिकाणी अप डॅरो
अप डाउन एरो प्रेस करून परचेस अकाउंट शोधण्यापेक्षा त्याच्या स्टार्टिंगचे अल्फाबेट प्रेस केलात परचेस अशा पद्धतीने, तर तुम्हाला ते लिस्टमध्ये दिसणार आहे. तुम्ही सिलेक्ट करून एंटर करू शकता. अशा पद्धतीने परचेस अकाउंट पण क्रिएट झाले. तुमच्या सोयीसाठी हवं असेल तर परत एकदा दाखवतो, एस्केप की प्रेस करा, डिस्प्लेमध्ये जा, तुम्ही चेक करू शकता परचेस अकाउंट पण बनलेलं आहे. त्यानंतर लेजर्स तुम्हाला कळलेले आहेत त्या स्टेप. गेटवे ऑफ टॅलीमध्ये अकाउंट इन्फो, त्यानंतर लेजर्स, लेजर्समध्ये क्रिएट. पुढचा अकाउंट आपल्याला बनवायचं होतं ते म्हणजे सुरेशचा, ज्याच्याकडनं आपण प्रोडक्ट परचेस केलेले. ओके, सो या ठिकाणी सुरेशकडनं आपण गुड्स परचेस केले म्हणजे तो क्रेडिटर झाला. सो इथे सन्ड्री क्रेडिटर्स म्हणून आपल्याला सर्च करावा लागेल. सन्ड्री क्रेडिटर्स, एंटर एंटर एंटर, एक्सेप्ट. अशा प्रकारे सुरेशचं पण अकाउंट बनलेलं आहे. त्यानंतर बिल्डिंग अकाउंट बनूया. ओके, बिल्डिंग अकाउंट त्यासाठी आपल्याला ग्रुप आहे फिक्स्ड ॲसेट. एंटर 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 एंटर, एक्सेप्ट, यस. अशा प्रकारे तुम्ही नंबर ऑफ लेजर्स बनवायचे आहेत. तुम्ही डिस्प्लेमध्ये जाऊन चेक करू शकता. या ठिकाणी आपण चार लेजर्स अकाउंट्स बनवले आहेत, एक बिल्डिंग, कॅपिटल, त्यानंतर परचेस आणि सुरेश म्हणून एक अकाउंट बनवलेलं आहे. प्रत्येकाचे वेगवेगळे ग्रुप होते, जे अंडर ग्रुप आपल्याला सिलेक्ट करावे लागतात. आणि अशा प्रकारे तुम्ही लेजर्स बनवू शकता. फक्त दोन लेजर्स जे आहेत ते कंपनी टॅली सॉफ्टवेअर बाय डिफॉल्ट क्रिएट करून देते, ते म्हणजे कॅश अकाउंट आणि दुसरं म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हे लेक्चर इथेच थांबवतो मित्रांनो. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आणि समजला असेल. असेच अजून व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब आणि लाईक करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.